नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पुनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते खरं तर मंडळी पक्षी आकाशात का उडतात दिवसा रात्र रा किंवा रात्री दिवस का होत नाही पाऊस कसा पडतो किंवा एखादी वस्तू आपण वर टाकली तर ती खालीच कशी येते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लहानपणी आपल्याला पडलेली असायची आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडली होती ती आपल्या विज्ञानात कारण विज्ञानामुळे जीवन खरंच खूप सुंदर झालं आहे आणि हे विज्ञान जर मुलांना लहानपणापासूनच अनुभवायला शिकायला मिळालं तर हो आज आपण अशाच एका नवीन प्रयोगाविषयी नवीन उपक्रमाविषयी बोलणार आहोत आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया आजचा आपला विषय आहे फिरती विज्ञान प्रयोगशाळा आणि या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्या उपक्रमाबद्दल सांगण्यासाठी आपण अशाच तज्ज्ञ व्यक्ती ते आमंत्रित केल्या आहेत आज आपल्याबरोबर आहेत आपले पहिले गेस्ट श्री चंद्रकांत बाबाजी नाईक नमस्कार सर सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत श्री चंद्रकांत बाबाजी नाईक हे त्यातीस वर्ष बँक ऑफ इंडियातून नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी वसुंधरा संस्थेची एकोणीशे पंच्याण्णव साली स्थापना केली सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान शिक्षणाचं मोलाचं कार्य त्यांनी सुरू केलं तसेच आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत श्री चंद्र श्री अविनाश हावळ नमस्कार।, नमस्कार सर सगळी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत श्री अविनाश सदाशिव हावळ हे वसुंधरा संस्थेचे विश्वस्त आहेत व्यवसायाने ते वास्तुविशारद आहेत वसुंधरा विज्ञान केंद्राची संपूर्ण वास्तुरचना त्यांनी अगदी पर्यावरणपूरक अशी केली आहे असे दोघांकडून आपण त्यांच्या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेऊयात परंतु कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मोबाईलवरून डायल करताना शून्य दोन दोन एस डी कोड डायल करावा आणखी एक नम्र विनंती तुमचे प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा चला आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आज आपला खूप छान आणि महत्वाचा विषय आहे फिरती विज्ञान प्रयोगशाळा आणि आज आपल्याबरोबर आहेत श्री चंद्रकांत बाबाजी नाईक आणि श्री अविनाश हावळ नमस्कार तुमचं खरं तर पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत आजचा हा विषय खरंच खूप वेगळा आहे हे विज्ञान आपण लहानपणापासून शिकतो आणि विज्ञानाची गोडीही मुलांना लागलेली असते पण खरंच हा एक वेगळा उपक्रम ह्याच्यासाठी आहे की लहानपणापासून मुलांना आपल्या अवतीभोवती विज्ञान शिकायला मिळालं तर अनुभवायला मिळालं तर या संस्थेशी ही जी फिरती विज्ञानशाळा हा जो उपक्रम आहे त्याच्यामागशी प्रेरणा कोणती काय सांगाल सर हा उपक्रम सुरू करायचा प्रेरणा म्हणजे बाबा आमटे ज्यांच्या सहवासात मी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष काढली नंतर मला वाटलं कुठंतरी आपण थोडस काम समाजाचं करायला पाहिजे स्लाईड आपल्याकडे स्लाइड आहे त्यामुळे मी ह्या कामात पडलो आणि बाबांनी तो पण विचार बाबांनी पण मला एक पत्र लिहिलं होतं की सीबी आता इतकी वर्ष तू बँकेत काढलीस पण थोडं तू समाजाचं काहीतरी करायला पाहिजे बरोबर परंतु त्यावेळेस मला तो विचार पटला पण पर घरची परिस्थिती पाहता मला ते इमिजिएटली करता आलं नाही कारण माझी मोठी मुलगी एम एम डी करत होती छोटी मुलगी बी कॉमला होती आणि आर्थिक बोजा होता बँकेकडूनचं लोन होतं फ्लॅटचं तरी मी तो डिसिशन घेतला आणि सोडली नोकरी माझी तुटपुंजी पैसे मिळाले आणि त्यातूनच मी हे विज्ञानाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केलं घरचा पाठिंबा कसा होता कारण घरचा पाठिंबा चांगला होता मुली आणि माझ्या सौनी संपूर्ण माझ्यानंतर दोन वर्षांनी माझी तिची नोकरी सोडली आणि ती माझ्या कामासाठी आली अविनाशी मला तुमच्याकडे आहे कारण खरं तर तुम्ही पुण्याचे वास्तुविशारद मग तुमचा आणि वसुंधरा ह्या कार्याचा संपर्क कसा आला खरं तर हा संपर्क म्हणजे बाबा मुळे आला हां आम्ही आनंदवनला काही कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा तुम्ही सीबी नाईक म्हणता त्यांना आम्ही सगळेजण सीबी काका म्हणून हाक मारतो कारण आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत माझ्या आणि त्यांच्या वयामध्ये अंतर भरपूर आहे <laughs> पण तरीही आम्ही त्या तिकडे भेटला असताना आमची कळत न कळत आमची त्याच वेळेपासून मैत्री झाली होती त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली <laughs> जेव्हा त्यांनी हे अशा प्रकारचं काम करायचं कोकणामध्ये ठरवलं <laughs> त्यावेळेला मला असं वास्तुविशार नात्यानी तिकडे काही थोडस केंद्राला एक वास्तू भाड्याने मिळणार होती तिथं काही तर थोड्याशे बदल सुचवायचे होते मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इथं काम करायचं असेल तर आपलं घर बांधलं पाहिजे त्यानिमित्ताने मी त्यांच्या संपर्कात आलो तर या सगळ्या कामामागची त्यांची तळमळ म्हणजे ही पहिली फिरती विज्ञान शाळा जी आहे ती गाडी विकत घेण्यापासनंचा जो त्यांचा प्रवास आहे ती जी धडपड आहे ती मी जवळून बघितलं आणि मी कळत न कळत आणि मी त्याच वेळेला शालेय आणि कॉलेजच्या वेळेला लोकविज्ञान संघटना जी वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या मध्ये रुजवण्याचं काम करत होती तर त्या वैज्ञ संघटनेशी मी अनेक दहा वर्ष संबंधित होतो आणि हे विज्ञानाचंच काम आहे त्यामुळे ते मला अधिक भावलं आणि मी काकांना त्या कामामध्ये पूर्णपणे मदत करायचं असं ठरवलं तेव्हापासूनच आणि मी तो त्याच्यानंतर मी सतत सातत्याने माझ्या कुडाळ्याला वाऱ्या होत गेल्या त्या सगळ्या प्रकल्पा प्रकल्पामध्ये निर्णय प्रकल्पामध्ये माझ्या पद्धतीन जो सहभाग मला देता येईल तो मी सहभाग देत गेलो आणि मग नंतर याचा ट्रस्टी म्हणून पण मी जबाबदारी प्रवास सुरू झाला नाही सर पण सिंधुदुर्ग जिल्हाच का तुम्ही निवडला काय आहे त्याच्या मागचं कारण त्याचं कारण म्हणजे मी बेसिकली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला बर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर आम्ही राजीवर्तक आणि मी तर आम्हाला असं आढळून आलं की दुर्गम भागातल्या शाळांमध्ये कुठेही प्रयोगशाळा नाहीत ज्या पुढे आहेत त्या बंद पडलेल्या आहेत तर मुलांना विज्ञान शिकण्यासाठी काहीच सोय नाही तर ह्याचा एकच मार्ग होता की आमच्याकडे की आपण मुलांकडे जायला पाहिजे पण त्यासाठी गाडी पाहिजे ती गाडी आमच्याकडे नव्हती मग त्या बँक ऑफ ती डोनेट केली आणि त्याला थोडेसे पैसे कमी पडले होते आमच्या मित्र त्या काळचे नाना पाटेकर ते म्हणत तू गाडी की पैसे मी तुला परत आणून देतो आणि त्याने तसे पैसे परत आणून दिले आणि हे कार्य सुरू झालं पण हे कार्य सुरू झाल्यानंतर ते काम सुरू करण्यासाठी लोकांना पैसा द्यायला लागतो पगार द्यावा लागतो पहिल्या सुरुवातीला दोन तीन वर्ष माझ्या पैशातून मी काम केलं नंतर फार कठीण व्हायला लागलं की हे काम पुढे चालू कसं होणार म्हणून सुंदर मनामध्ये भरली ही जी नाटक मीना नेरुकरने आणलं होतं इथं शेवटचे दोन प्रयोग केले तेव्हा नाना पण आले होते त्याच्यातून उभा केला आणि पुढे मी काम सुरू झालं खरं तर अविनाशजी पुण्यातून आणि आता इथे संस्थेशी म्हणजे जोडले गेलात पण एकवीस वर्ष अशी संस्था कंटिन्यू किंवा सातत्याने चालवणं खरंच खूप कठीण काम आहे त्या कार्यपद्धतीविषयी काय सांगाल या कार्यपद्धतीविषयी खरं मी त्याचं मुख्य श्रेय सी बी नाईक यांना देईल आनंदवांपासून असल्यापासून पसन, त्यांचा एक मोठा मित्रपरिवार होता चांगला माणसांशी जोडून घेणं माणसांच्या बरोबर काम करणं आणि त्या कामामुळे आणखीन त्यांच्या एकंदरीतच स्वभावामुळे त्यांच्यावरती अनेक लोकांनी विश्वास टाकला जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम काका गेले त्याला पहिले सहा महिने ते सुरेश प्रभूंच्या संस्थेमध्ये काम करत होते त्याच्यानंतर त्यांना अनेक सहकारी त्यांना तिथं भेटले की त्याच्यामध्ये मी आ, त्या सहकारांचा उल्लेख करेल हो। की वंदना करंबेळकर त्याच्यानंतर त्या स्त्री विषयक काम करत होत्या त्यानंतर कानविंदे त्याच्यानंतर पाताळे सर तिथले मुख्याध्यापक बरडे सर अशा अनेक भाग्यविधाता वारंग सर अशा अनेक त्यांना सहकारी तिथं भेटले आणि त्या सहकार्यांना ही सगळी संपूर्ण त्यांची कल्पना ही सगळी विज्ञान प्रयोगशाळेची फिरती प्रयोगशाळा विज्ञानाची हा संपूर्ण प्रकल्प त्यांना आवडला आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यानी त्यांनी तिथं ती संस्था सुरू केली एकतर माणसांचा पाठिंबा तिथला त्यांच्या संपूर्ण त्यांची हे जे देह घेतलं होतं त्या देहामागं त्यांचे कष्ट हे सगळ्यांना तिथं दिसत होते सभोवतालच्या तिथल्या शाळांनी आणि या, या विज्ञान फिरती विज्ञान सुरक्षाच्या निमित्तांनी ते ता अनेक ठिकाणी पोहोचले होते आणि असा तो त्यांचा उत्तरोत्तर हा संपूर्ण हे वाढतच गेला तुमची कार्यपद्धती का। काय आहे कार्यपद्धतीच्या मध्ये असं होतं की ही त्याच्यानंतर ज्या ही फिरती विज्ञान प्रयोगशाळेच्या पुढे जाऊन असं लक्षात आलं की एका जागेची गरज आहे तिथल्या एका बॉम्बे गोवा हवेच्या एका शैक्षणिक संस्थेने तात्पुरती भाड्यांनी जागा दिली आणि मग असं लक्षात आलं की नुसतं विज्ञान फिरती प्रयोगशाळा ह्याचं पलीकडे जाऊन काम करायला पाहिजे कारण शिक्षकांना सुद्धा तिथे योग्य त्याचं ट्रेनिंग मिळत नव्हते की विज्ञान विषय कसा शिकवला जायला पाहिजे याच्याविषयीचं सुद्धा काम करण्याची गरज आहे असं राजीवर्तक आणि काकांना जाणवलं मग त्याच्याकरता जागा पाहिजे म्हणून मग ती त्यांनी त्या जागेच्या मार्फत त्यांनी संपूर्णपणे जागा मिळाल्यानंतर त्या जागेमध्ये त्यांनी तिथे ट्रेनिंग प्रोग्राम शिक्षकांचे घेतले आणि प्रत्यक्ष काही प्रयोगाची मांडणी केली त्या तिथं आणि त्याच्यामधनं दुसरा आमचा जो प्रकल्प आहे हॉल Hmm. हॉल ह्या संकल्पनेला त्यांनी जन्म दिला त्याच्यामधनं hmm. तर त्या असा एक एक, एक कार्यक्रमातून दुसरा कार्यक्रम असा पुढे होत गेला hmm. म्हणजे हे त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये बऱ्याच शिक्षकांनी भाग घेतला शिक्षकांना विज्ञान कसं शिकवायचं हे लक्षात आलं आणि त्याच्यामधनं तो अजून कार्यक्रम हा जास्ती वाढत hmm. गेला आणि जास्ती तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला जास्ती मदत झाली याच्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया आपल्याला एक फोन आलेला आहे नामदेव वराळे आपल्याशी बोलतात वरून नमस्कार नमस्कार बोला हां हॅलो नमस्कार सर मी हायस्कूल टीचरच आहे सायन्स टीचर सध्या ज्या शाळांमध्ये ज्या प्रयोगशाळा आहेत त्यांची अवस्था फारच दिवसेंदिवस खालवलेली आहे शाळेमध्ये प्रयोग फारसे काही होताना दिसत नाहीत आणि आता तुमची जी फिरती प्रयोगशाळा जी संकल्पना आहे ती त्यासाठी अतिशय योग्यच आहे परंतु मला काय म्हणायचं की सध्या आपण विज्ञान युगात वावरत असताना दहावीचे जे काही अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये सुद्धा फार चुकीचे बदल केलेले आहेत पूर्वी एन अभ्यासक्रम होता त्यामध्ये प्रयोग अतिशय सुंदर होते उदाहरणार्थ आर्कमेडीच्या तत्वाचा प्रयोग असेल तर आताचे जे जे नवीच्या पुस्तकामध्ये आर्केमेडीचं तत्व आहे त्यांनी ते घनता काढणे किंवा त्यांचे आकारमान काढणे हे जे आहे ते वेगळ्याच पद्धतीने दिलं आपल्याला तत्व साधं होतं की पाण्याचं उत्सर्जन होतं आणि त्याच्या वजनामध्ये घट येते एकदम साधे प्रयोग आपल्याला दाखवता येतात परंतु पुस्तकामध्ये विज्ञानाचे जे आहे हे अभ्यासक्रमात पूर्वी सुंदर होतं तर ते आपल्याला फार त्या पुस्तकामध्ये विचित्र अवस्था आहे आणि एक तिसरा जो मुद्दा आहे माझा त्याचा दहावीचा अभ्यासक्रम जो आहे मी दहावीला शिकवतो तर तीन वर्ष झाले बोर्डाने परीक्षा घेता असताना सुद्धा भाग एक भाग दोन पेपर कसे घ्यावे सुद्धा बोर्डाला समजलं नाही यावर्षी भाग एक चा सेपरेट चाळीस मार्क आणि भाग चा सेपरेट चाळीस मार्काचा से वर्षी त्यांनी आपला हो प्रश्न हा हॅलो तर थोडक्यात विचारा हा हो हो विज्ञान विषयी प्रयोग शाळा ज्या आहेत आपल्या सध्या शाळांमधल्या त्या फार दयनीय अवस्थेत त्याविषयी मला थोडं मार्क बरं धन्यवाद धन्यवाद एकतर नाही सर काय सांगाल सांगितलं तो का आमचं जे इरका हॉल आहे त्याच्यामध्ये तो प्रश्न दाखवलेला आहे कसं पाणी बाहेर जायचं आणि अक्षरशः मुलांना ते समजतं कशामुळे प्रयोग हो आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे सांगितलं आतापर्यंत त्याचे सगळ्या गोष्टी आम्ही शाळांमधल्या करतो पण त्या व्यतिरिक्त त्याला समांतर असे प्रयोग आम्ही तयार केलेले आहेत जेणेकरून मुलांना हे सहज समजून येईल आणि ते मुलं त्या विज्ञानाच्या प्रयोगाला समोर जातील अगदी खरं अविनाश तुम्ही काय सांगाल हा तुमच्या प्रश्ना सहमत आहे या ज्या सगळ्या विज्ञान शाळांमधल्या ज्या लॅबोरेटरीज आहेत किंवा प्रयोगशाळा आहेत त्याची अवस्था वाईट आहे हे आमच्या त्याच वेळेला लक्षात आलं होतं त्याच्यामधून आम्ही ह्या शाळा फिरती विज्ञान प्रयोग शाळेचा प्रकल्प राबवला आणि त्याच्यातनं आम्ही योग्य वैज्ञानिक पद्धतीने विचार करतील आणि मुलं त्याचं उत्तर शोधतील अशा पद्धतीचे प्रयत्न केले होते त्याच्यावर तुम्ही जे सांगितलं की अभ्यासक्रमामध्ये जे काही गोष्टीबद्दल तुम्ही जे बोललात त्याच्यामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या विज्ञान संघटना याच्यातल्या ज्या या पाठ्यपुस्तकातल्या ज्या त्रुटी आहेत त्या पाठ्यपुस्तकातल्या त्रुटीच्या साठी त्या संघटना त्यांना हे अशास्त्रीय काही आहे त्यातल्या त्या गोष्टी त्या सुचवत आहेत आणि त्याचे बदल हे बालभारती करते अशा प्रकारचे प्रयत्न लोकविज्ञान संघटना महाराष्ट्र शाखेने केले होते आणि त्यांना त्याच्यात यश पण मिळालं होतं तर माझ्या मते अशा प्रकारचं आपल्यालाच त्या गोष्टी दाखवून द्यायला पाहिजे ह्याच्यातल्या पाठ्यपुस्तकातल्या आणि आपण त्याच्यावरती आपलं उत्तर त्यांना पाठवणं गरजेचं आहे आणि बालभारती त्याचा नक्की विचार करतं हे मला माहिती आहे आपला एक पुढचा फोन घेऊया सुरेश अहिरे आपल्याशी बोलतात नाशिक वरून नमस्कार नमस्कार सर नमस्कार मॅडम बोला हा मला एक प्रश्न विचारायचा आहे प्रयोगशाळा जी आहे ती कुठे कुठे जाते आणि ती कुणाकुणाला मार्गदर्शन करते आणि दुसरं म्हणजे मला असं विचारायचं होतं की आता जे आपल्या प्रदूषण घडतंय किंवा कारणीभूत फॅक्टर असतंय तर त्याबद्दलही लोकांना तुम्ही जागृत करतात का त्यात प्रयोगशाळे बरं धन्यवाद आपला एक फोन घेऊया अमोल मोहिते आपल्याशी बोलतायत वसई वरून नमस्कार हॅलो मला प्रश्न विचारायचा होता हुँ। हुँ। बोला हॅलो मॅडम मी अमोल मोहिते बोलतोय मला असा प्रश्न विचारायचा होता की काही लहान मुलांच्या मनात विविध कल्पना असतात विविध आयडिया असतात त्याच्यावर ते नवीन इन्व्हेन्शन करतात तर त्याचं रजिस्ट्रेशन कुठे करायचं किंवा त्याची नोंदणी कुठे आपण करू शकतो बरं धन्यवाद अविनाशजी काय सांगाल की लहान मुलांच्या मनात बऱ्याच आयडियाज असतात तर त्यांना रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर काय करू शकतो किंवा अक्च्युली प्रत्यक्षात म्हणजे रजिस्ट्रेशन विषयीची मला खरं पूर्ण कल्पना नाही आहे पण मी एक सांगू शकेल की जिज्ञासा म्हणून ठाण्यामध्ये संस्था आहे आ, सुरेंद्र दिघे म्हणून डॉक्टर दिघे म्हणून चालवतात तर ते चिल्ड्रन सायन्स काँग्रेस म्हणजे ही जी मुलं निर्णय प्रयोग करत असतात तर त्याचं राष्ट्रीय पातळीवरती मुला या मुलांना या नेण्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये हे प्रकल्प साजरे करण्याची जबाबदारी आ, भारत सरकारतर्फे जिज्ञासा संस्थेने घेतलेली आहे त्या जर संस्थेशी सा आपण संपर्क साधला तर आपल्याला ह्याच्याविषयी अजून सविस्तर माहिती मिळू शकू शकेल बरोबर नाईक सर मला तुमच्याकडे यायचं की जसं आपला सुरेश शाहीराव नाशिकवरून ज्यांचा फोन होता त्यांचे जे दोन प्रश्न होते त्यांना पण आता उत्तर देऊया की ही फिरती विज्ञान प्रयोगशाळा कुठे कुठे जाते आणि कोणाकोणाला मार्गदर्शन करते काय सांगाल आतापर्यंत ही विज्ञान शाळा फक्त जिल्ह्यापुरतेच आमच्या आठ तालुक्यामध्ये जाते आणि जवळजवळ दीडशे गावातून जवळजवळ एकशे पन्नास शाळा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून जाते जे पाचवी पासून नववी पर्यंत कारण दहावीची मुलं अभ्यासात व्यस्त असतात बरोबर पण आता सुद्धा सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे जिथे जिथे आम्हाला बोलवतात म्हणजे आम्ही लांदा म्हणा गोवा म्हणा अशा अनेक ठिकाणी आमची गाडी ही जाते आणि किंवा तिथल्या शिक्षकांना आमच्याकडे आम्ही बोलवतो आणि त्यांना आम्ही चार पाच दिवसाचं ट्रेनिंग देतो की तुम्ही इथे या तुम्ही प्रयोग पहा किंवा तुमच्या मुलांना इथे आणा बरोबर म्हणजे काय होतं की ती मुलं इकडे येतात दोन तीन दिवस राहतात आणि निर्णय प्रयोग करून जातात त्यांनाही त्यातलं विज्ञान समजतं किंवा ज्याला कोणाला ही संस्था अशा प्रकारची सुरू करायची आमच्यासारखी त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो तुम्हाला जर ह्या गावात तुमच्या गावात हे सुरू करायचं असेल तर तुम्ही तर तुम्हाला सगळं साहित्य कशा प्रकारचं लागणार त्याची माहिती आणि त्याप्रमाणे ट्रेनिंग सुद्धा आम्ही देतो देता, ओके जी खरं तर विज्ञान पर्यावरण प्रदूषण ह्या सगळ्या एकमेकांना पूरक गोष्टी आहेत मग तुमच्या या विज्ञान फिरता विज्ञान प्रयोगशाळेत प्रदूषणाविषयी काही मार्गदर्शन केलं जातं का किंवा काही असे उपक्रम राबवले जातात का ह्याविषयी नुकतंच आता पुण्यातली जी संस्था आहे स्वयंसेवक भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन बायएफ या संस्थेच्या साह्याने आम्ही पर्यावरण विषयक कार्यक्रम या भागामध्ये घेतलेत आणि त्याच्यातला महत्वाचा एक जो कार्यक्रम आहे की सी -E म्हणून म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण जागृती उपक्रम आहे सरकारचा तो बायफ च्या मार्फत राबवला जातो त्याच्या मार्फत आम्ही सध्या शाळांमधनं पर्यावरण जागृतीचा कार्यक्रम हा आम्ही आता यावर्षी सुरू करतोय तर ते आम्हाला म्हणजे अॅक्च्युली सिंधुदुर्ग जिल्हा हा जे काय जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा जिल्हा समजला जातो त्याचं महत्व आम्ही ओळखलेलं आहे आम्ही आमच्या निर्णया ज्या शिबिरं असतात त्या शिबिरामधनं पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि हे देतच असतो आता हा आम्ही ह्या फिरत्या विज्ञान शाळेमध्ये ह्या पर्यावरणाचा अजून काही जास्त प्रयोग त्याच्याविषयीच्या छोट्या फिल्म्स असतील आणि त्याच्याविषयी साध्या साधे प्रयोग आहेत आणि त्याच्याकरता आम्ही काही पुस्तकं पण उपलब्ध झाली आहेत आम्हाला आणि ते आमच्या शिबिरांमधून छोटे छोटे पर्यावरण जागृतीचे उपक्रम करणार आहोत छोटीशी नाटकं बसणं अशा पर्यावरण जागृतीचे अनेक कार्यक्रम आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि हा आता आम्ही आता आमचा सध्या महत्वाचा कार्यक्रम म्हणून ह्या पुढच्या वर्षभराचा पर्यावरण कार्यक्रमाचा पर्यावरण जागरूकतेचा आम्ही कार्यक्रम ठरवलं खरस... आहे आणि त्याची सुरुवात केलेली आहे खरंच खूप छान उपक्रम आहे त्यातला देवराई हा महत्वाचा प्रकल्प आहे आपण त्याविषयी अधिक बोलूया फोन आलेला आहे फक्त रत्नागिरीवरून सुरेश तावडे आपल्याशी बोलतात रत्नागिरी नमस्कार 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 मॅडम बोला आम्ही रत्नागिरीत बोलत आहो सुधीर तावडे हां विषय असा आहे ग्रामीण भागामध्ये ती फिरती शाळा येऊ शकते का बर हे जरूर येऊ शकते आपण जर तसं लिहिलं आम्हाला पत्र की तुमच्या शाळेलाही अशा प्रकारचं मार्गदर्शन करायचं असेल तर आमची ही, ही शाळा ती जी गाडी आहे फिरती विज्ञान प्रयोगशाळा ती तुमच्या शाळेपर्यंत येऊ हो शकते बर अविनाश तुम्ही त्या उपक्रमाबद्दल काही सांगत होता हां आमच्या आता ज्या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी जे काही निर्णय प्रयोग आतापर्यंत जे उपक्रम राबवले त्याच्यामध्ये महत्वाचा हा फिरती विज्ञान शाळा हा प्रयोग आहे म्हणजे हा प्रकल्प आहे त्याच्यानंतर हॉल म्हणून जो आहे म्हणजे आम्ही आता हे जे आ, मी थोडक्यात साईड साईड दाखवतो विज्ञान केंद्राची स्लाइड मी आता आपल्याला दाखवतोय आमचं जे नेरूर पार्क पाशिव असलेलं विज्ञान केंद्र आहे तर ह्या विज्ञान केंद्रामध्ये आम्ही सुसज्ज दोन हॉल म्हणून आहेत आणि याच्या माग ही आम्हाला ही संपूर्ण जागा साडेचार एकर जागा सरकारनी नव्याण्णव वर्षाच्या करावर दिली आहे त्याच्यावरती आम्ही हे केंद्र उभं केलेलं आहे आणि ह्या केंद्रामध्ये आम्ही आता दोन सुसज्ज हॉल हे युरेका ज्याच्यामध्ये शंभर प्रयोग मांडलेले आहेत आणि त्या प्रयोगाचं ऍक्च्युअली मुलांनी येऊन आतापर्यंत पन्नास पंचावन्न हजार मुलांनी त्याचा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे दरवर्षी तीन साडेतीन हजार विद्यार्थी त्याला भेट देतात आणि हे शिकायचं म्हणजे लर्निंग बाय डुईंग मराठीमध्ये की हे विज्ञान आपण प्रयोग करता करता शिकणं ही युरेकॉहोलची कल्पना आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं कुतूहल वैज्ञानिकांना जाणवत होतं त्यांनी ज्या शोध लावले तशा प्रकारचंच कुतूहल मध्ये निर्माण व्हावं आणि त्यांची वैज्ञानिक विचार करण्याची पद्धती वेगळ्या पद्धतीने यावी अशा पद्धतीने हे सगळे साधे उपक्रम आम्ही त्याच्यामध्ये प्रयोग ठेवलेले आहेत ते छोट्या छोट्या कमीत कमी पैशातनं तयार केलेले आहेत त्याच्याकरता आम्हाला अरविंद गुप्ता म्हणून जे पुण्याच्या आयुकाचं ज्यांचं एक विज्ञान केंद्र आहे त्यांच्या अनेक प्रकल्पांची आणि त्यांच्या अनेक उपक्रमाची मदत झाली हे सगळे प्रयोग आमचे तिथले विज्ञान शिक्षक श्रीयोद पाताडे सर म्हणून आहेत ते ज्येष्ठ विज्ञान शिक्षक आहेत त्यांना जिल्ह्याचा विज्ञान शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे तर अशा त्या आणि त्यांच्या सहकार्याने मिळून हे सगळे प्रयोग तिथं तयार केलेले आहेत आणि तो एक आमचा एक यशस्वी प्रकल्प आहे त्याच्यानंतर अजून मी मला काही प्रकल्पाविषयी सांगते की नॅशनल टॅलेंट एक्झाम म्हणजे या सगळ्या आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही एक विद्यार्थी नॅशनल टॅलेंटला गेलेला नव्हता गेले पंधरा वर्ष पंधरा वीस वर्षाच्या प्रयत्नामध्ये आमच्या लक्षात आलं की या ग्रामीण भागामध्ये खूप असं छुपं एक विद्वत्ता मध्ये आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारचं वाव, वाव, वाव मुळे ते ह्या गोष्टी काही पुढे येऊ शकला नाही तर हे आम्ही त्याचं एक शैक्षणिक एक शास्त्रीय ट्रेनिंग आम्ही त्या विद्यार्थ्यांना दिलं त्याच्याकरता मुंबईवरनं आणखी मुंबई पुण्यावरनं चांगले शिक्षक येऊन त्या शिक्षकांच्या मार्फत आम्ही त्यांना मुलांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन दिलं आणि आज आम्हाला अभिमान सांगावं असं वाटतं की चोपन्न विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधनं आतापर्यंत नॅशनल टॅलेंट त्यांनी मिळवलेला आहे की जिथं एकही विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जात नव्हता हा एक सुद्धा आमचा महत्वाचा प्रकल्प आहे यशाशी बाबाई करत आहे तर त्याच्याविषयी हे आहे त्याच्यानंतर आम्ही ह्या सगळ्या नॅशनल टॅलेंटच्या मधनं निर्णय विद्यार्थी आमचे पुढे आलेले आहेत त्याच्यामधनं अजून आम्हाला एक सांगावसं वाटते की एक प्राजक्ता ठाकूर म्हणून जी मुलगी आहे ती आता मागच्या वर्षी आय एस ऑफिसर झाली नुकतीच तिच्या पुण्यामध्ये बदली झालेली पुण्या म्हणजे आय एस ऑफिसर म्हणून ती नियुक्त झालेली आहे तर ह्या काही गोष्टी आम्हाला अभिमानाने सांगायच्या वाटतात की या सगळ्या कार्यक्रमाच्या मधनं त्याच्यानंतर आम्ही ह्या ज्या बालगणिती आणि बाल, बाल वैज्ञानिक होमी भावाचे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या मार्फत त्याचं आम्ही मार्गदर्शन केलं त्याच्यामधनं तेरा अठरा विद्यार्थ्यांना आतापर्यंत सिल्वर मेडल मिळालं आणि तीन विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळालं हे सगळे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत आणि हे सुद्धा आम्हाला त्याच्या या उपक्रमामधले आम्हाला त्याच्यामध्ये अचिवमेंट जाणवते त्याच्याबरोबरच आम्ही हे टोबॅको आणि कॅन्सर सेंटर टोबॅको आणि कॅन्सर म्हणजे तंबाखू कोकणामधल्या सगळ्यांच्यामध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण जास्त होतं तर ते त्याच्याविषयी आम्ही जागरूकता कार्यक्रम डॉक्टर अनिल नेरुरकर म्हणून जे अमेरिकेत असतात पण खास वर्षातनं दोन महिने ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात आणि जवळजवळ महिनाभर या संपूर्ण कार्यक्रमाविषयी कॅन्सरचे पेशंट तपासणं आणि टोबॅकोविषयी जागरूकता करण्याचा त्यांचा आता डॉक्टर लाल नेहरुलकरांनी याच्याविषयी मोठा प्रकल्प अजून स्वतंत्रपणे तिथे राबवत आहेत तो पण त्याच्यामध्ये वसुंधरा आणखीन अनिल से मिळून हे कार्यक्रम आहेत तर अशा अनेक प्रकारचे अनेक प्रकल्प तिथे चालू असतात खर तर नाईक सर मला तुमच्याकडे यायचंय की एवढे अनेक प्रकल्प चालू असतात फिरती विज्ञान प्रयोगशाळा एक वेगळाच उपक्रम तुम्ही सुरू केला अनेक शास्त्रज्ञांनी मोठ्या व्यक्तींनी भेट दिलेल्या आहेत एखादा अभिप्राय काय सांगाल ते अनेक शास्त्रज्ञ येऊन गेले त्यात म्हणजे अनिल काकोडकर का आहेत माशेलकर का आहेत आता अच्युत गुडवले येऊन गेले असं अनेक आने, लोक सरकारी सेक्रेटरी वगैरे येऊन गेले त्यांना हा प्रकल्प इतका आवडला की हे दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचं काम चालतं त्यांना ते पाहून फार आनंद झाला त्यांची इच्छा होती की असंच काम कुठेतरी भारतभर चालावं की माशेलकड तर म्हणाल की हा कार्यक्रम तर माझाच आहे मला जो करायचा आहे तो तुम्ही इथं करताय तो भारतभर मला करायचा होता म्हणून ते इतकं आनंद झाले की त्यांनी आम्हाला जे अवॉर्ड मिळालं त्यासाठी रेकमेंडेशन पाठवलं आम्हाला न विचारता अशा प्रकारचे एपीजे अब्दुल कलाम येऊन गेले तर आमची गाडी दूर होती की त्यांना झेड प्लस सिक्युरिटी होती त्यामुळे आम्हाला तिथे येत नव्हतं पण ते, ते गाडीचं नाव पाहिल्यावरती धावत आले ते आणि आमच्या गाडीत फिरून बघितलं आणि आम्हाला विचारलं कशा प्रकारचं तुम्ही काम तेही खुश झालं की काम हे दुर्गम भागातले लोक करतायत विनाश्री खरं तर तुमच्याकडे यायचंय मला की जसं मी नाईक सरांना विचारलेलं की अनेक लोकांनी भेटी दिल्या तुम्हालाही एखादा असा अभिप्राय आहे की जो सांगावा असा वाटतो आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की जेव्हा माशेलकर या विज्ञान केंद्राला त्यांनी ज्या भेट दिली माशेलकरांनी त्याला त्यांनी त्यांच्या ज्या पत्रामध्ये त्यांचे जे अभिप्राय लिहून ठेवले होते हुँ. की मी हे सगळे प्रयोग स्वतः बघत होतो आणि हे बघत असताना मला मुलांच्या मधली जी कुतूहल आणि त्याच्यामध्ये त्यांचं एक ज्याला एक आश्चर्यकारक त्याच्या विज्ञानाचे आपण प्रयोग ज्या करत असतो त्याला मुलांच्या चेहऱ्यावरती तो बघण्याचा जो आनंद आहे तो आनंद ह्या इथल्या सगळ्या युरेकॉल मधन मिळतोय आणि हे जे सगळे प्रयोग मांडलेले आहेत ते अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये ज्याला आणि कमीत कमी खर्चामधनं म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायला थोडा इंग्रजी शब्द आहे अफोर्डेबल एक्सलन्स की मुलांच्यामध्ये विज्ञानाविषयक गुणवत्ता अत्यंत कमीत कमी खर्चातल्या प्रयोगामधनं हे मांडणी के केली आहे आणि हा प्रयोग संपूर्ण सगळ्या सगळीकडे व्हायला पाहिजे असंच आणि डॉक्टर अनिल काकोडकर जेव्हा आलं तर त्याला डॉक्टर अनिल काकोडकरांनी पण या प्रयोगाविषयी जिथं जिथं अशा प्रकारची ते लेक्चर्सनं जेव्हा जा जातात व्याख्यानं तर ते त्याला ते आवर्जून आमच्या या विज्ञान केंद्राचा उल्लेख करतात की तुम्ही जाऊन हे विज्ञान केंद्र बघा आणि याच्यापासून तुम्हाला अजून तुमच्या परिसरामध्ये काही अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी सुरू करायची असेल तर तुम्ही सुरु करू शकता करू शकता पण या विज्ञान व्यतिरिक्त तिथे अजूनही बरेच उपक्रम चालतात त्याविषयी पण आम्हाला सांगा आता ह्या विषयीचं महत्वाचं म्हणजे आता मी थोडक्यात काही स्लाइड दाखवतो तर आता ही जी ह्याच्यामध्ये विज्ञान प्रयोग करताना आता तुम्हाला ह्या स्लाइड्स मध्ये मुलं दिसतील आहे आमच्या केंद्रावरती त्याच्यानंतर ही आमची जी फिरती विज्ञान शाळा आहे की ज्या निर् शाळामधनं जाते त्याचा एक तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत आता इथेही सुद्धा या सायन्स ऑन व्हीलच्या मधले प्रयोग ही मुलं दिसत आहेत तुम्हाला आता या ह्याच्यामध्ये त्याच्यातनं आम्ही ते प्रयोग काढतो आणि त्या वर्गामध्ये त्याची मांडणी करतो आणि त्या आमचे शिक्षक त्याच्यातनं त्या विद्यार्थ्यांना त्या तुम्हाला दिसेल की विद्यार्थी किती कुतूल त्यांनी सगळा तो प्रकल्प बघतायत ते हे आपल्या आमच्या विज्ञान केंद्रावरती हे जे प्रयोग जे मांडले आहेत मागाशी मांडले विरेकोहॉलमध्ये त्याच्याविषयीचं आहे आता हे याच्यात दिसत आहेत आमचे ज्यांनी या प्रयोगाची मांडणी केली ते पाताडे मध्ये दिसतायत तुम्हाला की ह्या सगळ्या प्रकल्पाचे ते प्रमुख आणि आता हे आता मी मगाशी तुम्हाला माशेलकरांचा उल्लेख केला होता हे माशेलकर जे आमच्या केनाला भेट दिली त्याला ते प्रयोग बघतानाच तुम्हाला हे आहे त्याच्यानंतर हे मुलांच्यासाठीचे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत तर या ट्रेनिंग प्रोग्रामच्या बाबतीतले जे वर्कशॉप्स आम्ही घेतो शिबिरं घेतो त्या शिबिराविषयीचं हे त्याच्यानंतर आमच्या नॅशनल टॅलेंटच्या परीक्षेमध्ये ज्यांनी मेरिट मिळवलं त्या मुलांचं तुम्हाला हे दिसेल त्याच्यानंतर ह्या एक्झामिनेशन मधल्या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं हे तुम्हाला याच्यात दिसतंय हे आमच्या जे विद्यार्थी आहेत पार्टिसिपंट या सगळ्या मधले तर हे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये दिसत आहेत इथल्या आमच्याकडे ज्या उपलब्ध असलेल्या सुविधेमध्ये ज्या हॉल आहेत ते आता ही जी आहे आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियानी दिलेली गाडी आहे त्यांच्या सीएसआर प्रोजेक्टच्या अंतर्गत कि आम्हाला सभोवतालच्या ग्रामीण भागातनं काही विद्यार्थ्यांना येऊ शकत नाहीत तर त्या ग्रामीण भागातनं आमच्या केंद्रावरती विद्यार्थी आणण्यासाठी आम्हाला ही दिलेलं व्हेकल आहे आणि आता हे दिसेल तुम्हाला की या व्हेकलमधनं ही मुलं येतात आणि आमच्या केंद्रावरती दिवसभर असतात त्या युरेकॉल मध्ये निर्णया प्रकारचे प्रयोगाचा ते आनंद घेतात आणि परिपूर्ण अशी एक विज्ञान प्रयोगशाळा तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे नाईक सर मला तुमच्याकडे यायचं खरं तर नुकताच तुम्हाला दोन हजार पंधराचा चा डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला काय सांगाल एवढी महत्वाची गोष्ट इतकं वर्ष काम करू हा वर्ष झाली तर आम्ही कुठेही असं स्वतः अर्ज करून की आम्हाला तुम्ही हे पारितोषिक द्या पुरस्कार द्या असं कधीच केलं नाही कारण तो आमचा कोणाचा पिंडच नव्हता प्रसिद्धीच्या पासून आम्ही फार दूर असो पण गेल्या एकवीस वर्षामध्ये प्रथमच आपण तिथं ह्या दूरदर्शनवर येतो आणि आमचा कार्यक्रम करतो परंतु ह्या कार्यक्रमाचं कुठेतरी दखल घेतली माशेल खराईम घेना काकूड कराणेम म्हणा आणि अनेक लोक इथं आले होते आणि त्या कामाचं जे फलित आहे हे चांगल्या प्रकारचं जो अवॉर्ड दोन हजार पंधरा साल सायन्स नॅशनल सायन्स टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचा सा कारण ह्या ह्या तर भारतामधल्या फक्त नऊ संस्थांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार आम्हाला जो मिळाला आहे तो फक्त महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या चौथा पाचव्या वेळाचा आलेला असेल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे ज्याला सायन्स आणि टेक्नॉलॉजी पॉप्युलरेशन ऑफ सायन्स अमंग चिल्ड्रन आणि मुलांमध्ये सायन्स पॉप्युलरेशनचं काम आम्ही करतोय आम्हाला आनंद वाटला त्या अगोदर मराठी विज्ञान परिषदेने सुद्धा रमाबाई आपटे हा पुरस्कार म्हणजे मराठा जास्त चांगलं काम करणारी संस्था म्हणून मिळाला विले पार्लमधला सावरकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार मिळाला पण आम्ही त्या पुरस्कारांच्या कुठल्या भारवून जात असं नाही पण आनंद नक्कीच झाला कारण काय आम्ही आम्ही एक ध्येय ठेवलंय की पुरस्काराच्या मागे थळाच्या मुलांमध्ये जो आनंद जो आपल्याला पाहायला मिळतो तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो की पंधरा वर्षापूर्वी मी कॉम साधा कॅल्क्युलेटर नेलो होता दुर्गम भागामध्ये तर त्यामध्ये दोन आणि तीन म्हणून पाच होतात अशा मुलांना जेव्हा समजलं मुलींना तर त्यांनी झुंबड केली की हा काय प्रकार आहे म्हणजे त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं की कॅल्क्युलेटर म्हणणं असं होतं ना तर त्यांना ते गणित करून लिहायला लागतं समजायला लागतं पण अशा प्रकारचे जे उपक्रम होतात त्यामुळे आम्हाला आज जो आनंद मिळतो मानसिक आनंद तो खरा पैशाने मिळणारा आनंद नाही तर मानसिक आनंद आम्हाला जास्त मिळतो अगदी खऱ्या अविनाशजी काय सांगाल कारण अनेक पुरस्कार तुमच्या संस्थेला मिळालेले आहेत आणि या दोन हजार पंधराचा मानाचा पुरस्कार काय मत मांडाल अॅक्च्युली या पुरस्कारांनी आम्हाला सगळ्यांना जास्ती नवीन पुन्हा ऊर्जा दिलेली आहे आणि ह्या असं वाटते की या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी खूप या केंद्राची वाढलेली आहे तर त्या निमित्ताने आता आम्ही अनेक नवीन प्रकल्प घेण्याचं ठरवलंय आता आम्ही ही जास्ती वसुंधरा विज्ञान केंद्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता जास्ती व्यापक राज्यस्तरावरती जावं अशा पद्धतीने अनेक सहगी संस्थांबरोबर आम्ही आता काम करतोय तर त्याच्यामध्ये मला काही सहगी संस्थांची नावं घ्यायला आवडतील त्याच्यामध्ये स्थानिक संस्था आहे ल्युपिन फाउंडेशन की आ, त्या सुरेश प्रभूंच्या नेतृत्वाखाली तिथल्या लुपिन फाउंडेशनचं काम चालतं तर त्या संस्थेनी आमच्या आणि त्या संस्थे आणि आम्ही आता काही कार्यक्रम एकत्रित करतोय त्याच्यावर भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या बरोबर आम्ही ह्याच्यामधली शेतीमधली जैव वीर आणखीन देवराईली जैव ह्याचं डॉक्युमेंटेशनचं काम आम्ही करतोय त्यांच्याबरोबरच राष्ट्रीय जागृती पर्यावरण हा एक उपक्रम करतोय त्याच्याबरोबर पुण्याची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे जे डॉक्टर राजेंद्र जगदाच्या मार्गशाने तर त्यांच्याबरोबर काही आम्ही प्रकल्प भविष्यामध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये त्या प्रकल्पामार्फत सायन्स सेंटर आम्ही हा जास्ती व्यापक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि त्याच्यामधला जो तंत्रज्ञानाचा जो भाग आहे त्याचा इनपुट आम्हाला त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे त्या सगळ्याच्यामध्ये आणि काही राष्ट्रीय स्तरावरचे कार्यक्रम आहेत सीड म्हणून डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड ज्याचा आम्हाला अवॉर्ड मिळालं तर त्यांच्याशिवाय म्हणजे सायन्स फॉर इक्विटी अँड एम्पॉवरमेंट असं सीड म्हणून आणि त्यांचा तारा म्हणून टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट फॉर रुरल एरिया असे दोन प्रकल्प आहेत कारण आमचा हा ग्रामीण प्रकल्प असल्यामुळे आमचं महत्वाचा उद्देश की ग्रामीण भागाला महाराष्ट्रातल्या जास्ती या सगळ्याचा फायदा मिळावा याच्यासाठी आम्ही ह्या प्रकल्पाच्या सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत त्याच्यावर चा पुण्यामध्ये एक सायन्स पार्क म्हणून आहे पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ज्याचे डॉक्टर दिलीप कानरे म्हणून फिजिक्सचे जुने एक प्राध्यापक खेड आहेत त्यांच्या असोसिएशनने आम्ही काही तिथं लॅबोरेटरी सेटअपचं काम करतोय अशा अनेक प्रकारचे त्याच्यात सर्वात महत्वाचा अजून एक उपक्रम मला अगदी आवर्जून सांगायचा आहे की आम्ही ई ज्ञान म्हणून असं की टॅबलेटच्या मार्फत डॉक्टर माधुरी सावंत म्हणून पूर्वी आयआयटी मध्ये होत्या त्यांनी भारत सरकारच्या आकाश टॅबलेटच्या उपक्रमामध्ये काम केलं होतं नंतर टाटा कन्सल्टन्सीमध्ये मोठ्या पदार्थी होतात तर त्यांनी हा ई ज्ञान टॅब्लेट म्हणजे टॅब्लेटच्या मार्फत हे उपक्रम आम्ही हा सुरू केलेला आहे प्रत्यक्ष आमच्या केंद्रावरती त्याच्या मार्फत संपूर्ण ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत की ज्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना मार्गदर्शन मिळत नाही तर त्या टॅबलेटच्या मार्फत त्याचं म्हणजे आयआयटीच्या असतील एनटीएससीच्या असेल जेईच्या असतील अशा अनेक आहेत ऑलिम्पियाच्या परीक्षा असतील त्याचबरोबर आमचं जे महत्वाचं उद्दिष्ट आहे या विज्ञान केंद्राचं आपण आपण या नवीन प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊ एक फोन आपल्याला खोळंबलाय किशोर आपल्याशी बोलतात वरून नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि कुठल्या वयापर्यंत आपण मुलं आणू शकतो तिथे व्हिजिट करायला किंवा ट्रेनिंग देण्यासाठी मला ते विचारायचं बर धन्यवाद पाचवीच्या पाचवी पासून पुढची विद्यार्थी आपण आणू शकतो पाचवी ते दहावी पर्यंत तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे प्रशिक्षण देतो आपण अगोदर सांगितलं फोन करून आलात तर तिथे राहण्याची व्यवस्था आहे मुलांची जेवणाची खाण्याची व्यवस्था आहे तर अगोदर तुम्ही फोन करून आलात तर तुमची सगळी व्यवस्था होईल आणि त्या मुलांना ट्रेनिंग देण्यात येईल आणि नाईक सर तुम्हाला असं विचारायचं की एकवीस वर्ष वसुंधरा जी फिरती विज्ञान शाळा हा जो एवढा मोठा प्रकल्प तुम्ही राबवताय पण ग्रामीण भागात प्रकल्प राबवताना प्रकर्षणे अनेक अडचणी आल्या असतील त्याच्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल अडचणी तर अडचणींवर मात करून एवढा मोठा प्रकल्प राहिल्या दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळावी म्हणून अडचणी तर पुष्कळच आल्या पण कुठली कुठली काम सामाजिक अडचणीशिवाय होत नाही आणि शिक्षणाचं काम करायचं म्हणजे का असतं तुमच्या तिकडे देवळाला वगैरे सगळ्यांना पैसा मिळतो पण शिक्षणाला कोण पैसा देत नाही किंवा भावनात्मक भावनात जे कामं चालतात म्हणजे निदान प्रकारचे अपंग असते चांगली कामं असतात त्यांना आवर्जून लोक पैसे देतात पण आमचं एक बेसिक ठरलं होतं की शिक्षण झालं तरच हा देश सुधरेल बाकीची कामं आहेत पण ती त्याच्यानंतर आहेत तो मनुष्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं तर त्याच्या बाकीच्या सगळ्यावरती हो तो, तो मात करू शकतो म्हणून शिक्षणच हे आम्ही आमचा मुख्य उद्देश ठरवलं पण ह्याला तिथं आर्थिक पाठबळ आम्हाला तसं काही मिळत नाही हा सर्व पैसा आमचे मित्रपरिवार आहेत मुंबईतले काही ठराविक रमेश कचोले आहेत ए व्ही राजवाडे आहेत सूर्य रमेश सावंत आहेत नंतर आणखीन डॉक्टर अनिल नेहरूकर आहेत जो मगाशी उल्लेख केला होता डॉक्टर अनिल अनिलकरता पण अनिल डॉक्टर अनिल पहिले ती चार वर्ष वर्षातून तीन वेळा येतात म्हणजे किती खर्च करत आता आणि पाच लाख रुपये त्या प्रोजेक्टला खर्च करतात म्हणजे त्यांचं योगदान सुरुवातीपासून आहे आमच्या बरोबर ते चौऱ्याण्णवपासून माझ्या बरोबर आहे तर असे लोक ह्या कामासाठी आम्हाला आर्थिक मदत करतात आणि त्याचमुळे आमची आशा फॉर एज्युकेशन म्हणजे युनिव्हर्सिटीमधली संस्था होती पहिले दहा वर्षात त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली त्याच्यानंतर रमेश कचुरांची केअरिंग फ्रेंड्स म्हणून जी संस्था आहे तिने आर्थिक मदत ए व्ही राजवाडे हा जे ग्रस्त म्हणजे भारतातले मोठे तज्ज्ञ म्हणून समजा फॉरेन एक्शनमधले मधले ते सातत्याने दरवर्षी आम्हाला कामामध्ये मिळतात खरं तर अविनाशजी नाईक सर मगापासून खूप छान छान उपक्रमांबद्दल तुम्ही सांगितलं एवढा मोठा हा सुंदर उपक्रम एकवीस वर्ष सातत्याने चालू आहे विज्ञानाव्यतिरिक्त अनेक उपक्रम तुम्ही चालवता पण अविनाशी मगाशी बोलण्या बोलताना तुम्ही विज्ञान आणि कला असा एक नवीन उपक्रम आहे त्याविषयी आम्हाला सांगा आम्हाला सातत्यानेच वाटत आहे की विज्ञान आणि कला हे दोन्ही एकत्रित जाणारे असे प्रकल्प आहेत फक्त वैज्ञानिक दृष्टी रुजवण्याबरोबर कलात्मक दृष्टी पण या ग्रामीण भागातल्या मुलांना मिळाले पाहिजे त्याचा असा आमचा पहिल्यापासून थोडासा अट होता आ, तर त्यानिमित्ताने आमच्या असं लक्षात आलं की कुडाळ शहरामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये एकही सिनेमा थिएटर नाहीये आणि मुलांना कुठल्याही प्रकारचे असे वेगळे सिनेमे बघायला मिळत नाही तर आम्ही एक राष्ट्रीय चित्रपट महोत्सव आम्ही हे केलेला होता तीन दिवसाचा तिथं त्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक दर्जाचे दुर्मिळ चित्रपट आम्ही अगदी सत्यचित्रेपासनं ते त्यांच्या पथेर पांचालीपासनं ते बायसिकल थी बसून त्या अशा अनेक आपल्या मराठी चित्रपट दिग्दर्शकांचे सुद्धा कार्यक्रम म्हणजे दाखवले सिनेमे तीन दिवस त्याच्याकरता आम्ही नुसतंच ते सिनेमे न दाखवायचं तर त्याच्याबरोबर त्या निर्णय क्षेत्रातली मंडळी जी आहे ती मार्गदर्शनसाठी आली होती या कार्यक्रमाला सुमित्रा भावे ज्योती सुभाष आणि त्याच्यानंतर सुनील सुक्तनकर नंदू माधव आपल्या फॅक्टरी वाले नंदू माधव त्यानंतर नरेंद्र भिडे नंतर कुलकर्णीचे कॅमेरामॅन की निर्णय अंगाने मुलांशी गप्पा मारल्या त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये आणि त्याच्यामध्ये आमची अगदी साधी सकल मार की विज्ञानानी आपलं जे आयुष्य आहे ते सोपं करायला मदत केली प्रश्न सोडवायला मदत केली आणि कलेनी आपलं आयुष्य जास्ती सुंदर केलं आणि जास्ती अशा तर हे असे प्रकल्प आम्ही आता अजून एक स्लाईड दाखवलो की आता आम्ही समर कॅम्प सध्या जे घेतोय तिथं सध्याचे तर त्या समर कॅम्प मध्ये आम्ही हे मुलांनी चित्रकला त्याच्यानंतर निर्णय कॅलिग्राफी अशा ज्या प्रकारच्या ज्या आर्ट आहेत त्या आर्टचं पण आम्ही त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे या आमच्या वैज्ञानिक प्रयोगाच्या बरोबरच तर आता हे असं आहेत की आणि सावंतवाडीला एक कला हे आहे महाविद्यालय आहे तर त्या विद्यार्थ्या शाळेने इथं निर्णय प्रकारचे अजून वेगवेगळे उपक्रम राबवावेत अशी आमची पुढे इच्छा आहे त्या निमित्ताने आम्ही त्या आमच्या संस्थेच्या रचना तशी केलेली आहे की अशा प्रकारचं छायाचित्रांचं प्रदर्शन असेल किंवा मुलांच्या पेंटिंगचं प्रदर्शन असेल आणि मुलांच्या वैज्ञानिक गुणांबरोबरच कला गुणांना पण तितकाच वाव मिळा असं आम्हाला वाटतं खरंच खरंच खूप सुंदर असा उपक्रम तुम्ही चालवताय नाईक सर एकवीस वर्षाच्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ अनुभवात असं काही सांगावं असं सा वाटतं का किंवा की, की हा की हा अनुभव मी नाही विसरू शकत किंवा असे वेगवेगळे वेग अनुभव आले जेव्हा <coughs> आम्ही भिबोवण्याला होतो तेव्हा नॅशनल टॅलेंटसाठी प्र प्रशिक्षण दिलं जायचं तर आमच्या केंद्रावरती यायचे दूरदूर संबंध जिल्ह्यातून तर मी नेहमीच लवकर जायचो मी सकाळी लवकर नऊ नौ, साडेनऊ ला गेलो तर एक स्त्री आली साडीमध्ये निसून गावामध्ये तर मी आई कुठनं आला तुम्ही मी जरा थोडासा मिस्किल आहे बोलताना जरा मावशी आई तर म्हटलं मी देवगडवरून आलो म्हणजे जवळजवळ ऐंशी किलोमीटरवरून ती आली ती नऊ वाजता म्हटलं तू कशाला आलीस इथे म्हटलं तू आलेस ना तर म्हटलं हा फॉर्म आहे त्याच्यावर तू सही कर नावली माका लिव घेणार नाही तर मला आश्चर्य वाटलं तुला लिव घेणार म्हणजे कोण आहे माझा मुलगा आहे म्हणे नॅशनल टॅलेंट ट्रेनिंग घ्यायला आला इथे तो माझ्यावर आलाय तो आहे इथे म्हणजे मला असं वाटलं की ह्या काळामध्ये एका बाईला काय लिहिता येत नाही वाचता येत नाही ती ऐंशी किलोमीटर बस मधून त्या मुलाला घेऊन येते ट्रेनिंगला hmm. तर हे फार म्हणजे नवीन होतं कारण टॅलेंटेड मुलं तुम्हाला वाटतं एक कुंभाराचा मुलगा आमच्याकडे जाते ते कुंभाराचं काम करतात कणकवल्यास तो मुलगा त्या मुलाला एंटीएस मिळालं म्हणजे मुलं इतकी टॅलेंटेड असतात फक्त त्यांच्या तर टॅलेंटला आणि दिला खूप चांगलं असं कार्य तुम्ही ते आम्ही चांगलं काम केलं आणि त्या पुढे अल्लीमधन तरी लोक दहावीला जाताना काय करतात दहावीचा दा अभ्यास करत बसतात ते म्हणून एन केसला बसत नाही कारण म्हटलं दहावीचा अकरावीला प्रवेश मिळत नाही म्हणून पण आता हळूहळू लोकांना समजायला लागले या परीक्षेचं महत्व की त्यामुळे आता परत आम्ही जोरात काम खूप मोठा आहे आणि वेळ कमी आहे अविनाजी या संस्थेमध्ये मुळात पायाभूत सुविधा कोणकोणत्या आहेत त्याविषयी काय सांगाल थोडक्यात मी अपकाश म्हणले या संस्थेची एकूण साडेचार एकर जागा आहे आणि ही कुडाळपासनं सात नेरूर पार म्हणून गाव आहे त्या पार गावाच्या म्हणजे मालवण रस्त्या कुडाळ मालवण रस्त्यावरतीच हे आमचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये सध्या आमचं एकूण बावीस हजार चौरस फुटाचं बांधकाम की ह्या ज्या बांधकामासाठी लागणारा जो निधी आहे तो कुठला तर तो काकांनी संपूर्ण निर्णया लोकांच्याकडनं गोळा केलेला आहे त्याच्यात प्रामुख्याने सांगावसं वाटतं की पहिली जी इमारत बांधली त्या इमारतीच्या वेळेला त्यांनी सुरेश प्रभूंनी खासदार निधीतनं पंधरा लाख रुपये उभे केले तर त्याची एक स्लाइड आहेच ही पहिली जी इमारत होती बांधलेली ही।, 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 ही सुरेश प्रभूंच्या ह्याच्यातनं आली याच्यामध्ये आम्ही चार डॉर्मिटरीज आहेत मुलांच्या मुलींच्या करता आणि चांगली अत्यंत स्वच्छतागृह आहेत म्हणजे निवासी शिबिरे घेता येत असतील समोर दिसतं तर हे कॅफेटेरिया एरिया आहे या स्लाइड्स मध्ये या कॅफेट एरियामध्ये संपूर्ण कॅन्टीन आणि याची व्यवस्था आहे त्याचबरोबर आम्ही दोन सुसज्ज हॉल आहेत ज्याच्यामध्ये प्रयोग मुलांना करता येतात त्याचबरोबर ट्रेनिंग घेण्यासाठीचा सा एक स्वतंत्र हॉल आहे आणि एक आता नुकताच आमचा जो हॉल पूर्ण झालेला आहे आणि त्या हॉलसाठी आता आम्ही तिथे एक नवीन निर्णय नवीन लॅबोरेटरीची रचना कि मुलांची अनेक पायाभूत सुविधा तिथे उपलब्ध आहेत खरं तर वेळ खूप कमी आहे नाईक सर मला तुमच्याकडे यायचं आहे की आपल्या अशा आता आप हा कार्यक्रम बघितल्या अनेक शाळा असतील अनेक विद्यार्थी असतील त्यांना जर तुमच्या या शाळेला ह्या प्रकल्पाला भेट द्यायची असेल तर नक्की काय सुविधा आहे किंवा आपल्याशी कसा संपर्क साधता येईल काय सांगाल संस्थेचे नंबर तुम्ही नोट डाऊन केले तर तिथे फोन केल्याच्या नंतर तुम्हाला आरामात तिथे येता येईल रेल्वे स्टेशन आहे कुडाळ किंवा आम्ही कोरापासून मुलांना तिथे आणतो बसची सेवा नसली तरी तर तिथे केव्हाही मुलांना जे ज्यांना ह्या विज्ञानात काही शिकायचं आहे नाही तर पाहायचं आहे आकाशदर्शन पाहायचं आहे असं तर असेल तर आम्ही सगळ्या सुविधा देतो मग अशी राहून गेलो सुरेश प्रभूंनी तर नेहमीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आता परत गेल्या महिन्यामध्ये ज्या बिल्डिंगचा त्यांनी इमारतीचा पाया पायाभरणी केला त्याच इमारतीचं त्यांनी उद्घाटन केलं आम्हाला जवळजवळ साठ लाख रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरचे द्यायचे आहेत तर ते मी त्यांना म्हटलं तुम्ही मला आम्हाला पस्तीस लाख रुपये द्या बाकीच्या पैसे ते म्हणाले मी करतो काहीतरी व्यवस्था तुम्ही पुढे जा तुमची झाज वसुंधराचं जहाज मी कधी भरून देणार नाही म्हणजे अनेक लोक येऊन आमच्या बस... वारंगसर सुद्धा आतापर्यंत होते जे ट्रस्टी आरोग्य नसल्यामुळे म्हणजे प्रकल्पाला येऊन भेट देऊ खरं तर आपल्या प्रेक्षकांपैकी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक शाळांना जर या प्रकल्पाला प्रकल भेट द्यायची असेल तर प्रकल्पासाठी लागणारा दूरध्वनी क्रमांक तुम्ही बघून घ्या वसुंधरा विज्ञान केंद्र संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक दोन शून्य दोन एक सहा चार दोन शून्य दोन चार तीन सात आणि कोड आहे दोन शून्य शून्य दोन तीन सहा दोन त्यांची वेबसाईटही आहे त्यावरही तुम्ही संपर्क करू शकता खर तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे पण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जाता जाता अगदी एका वाक्यात काय सांगाल नाही सर मुलांनी विज्ञानाकडे जायला पाहिजे पुष्कळ श्री आता काय होता पैसा मिळवण्यासाठी सगळं मेडिकल किंवा इंजिनिअरिंग पण प्युअर विज्ञान हे विज्ञानाची कास घरून वैज्ञानिक होणं शोध करणं कारण जगातल्या सर्व कंट्रीजमध्ये निर्णय अनेक पेपर लिहिले जातात विज्ञानावरती पण फक्त भारतामधनं तसे काही केले जात नाहीत तर मुलांनी विज्ञानाकडे वळावं असं माझी सगळ्यांना विनंती आहे जरी आपल्याला परवडत नसलं तरी जो मुलगा विज्ञानामध्ये हुशार आहे चांगला त्याला मार्क मिळू शकतात अशा मुलांनी सरकारच्या अनेक म्हणजे विज्ञानाची विज्ञानाची खास धरा असं आपण म्हणू शकतो पाहिजे आणि मध्ये अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत अगदी खरं आपण असं म्हणू शकतो की जसं सरांनी सांगितलं विज्ञानाची कास धरा विज्ञानाने आपलं आयुष्य खूप सोपं होतं आणि कलेने आयुष्य सुंदर होतं हा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक आयडी वरही कळवू शकता आमचा फेसबुक आयडी आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक स्लॅश सखी सह्याद्री डॉट डी डी आमचा ईमेल आय डी आहे सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉम खरं तर नाईक सर अविनाशजी तुम्ही इथे आलात आणि एवढी सुंदर माहिती एवढा सुंदर प्रकल्प आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार